यवतमाळ जिल्ह्यातील 3 तालुक्यात सेवेत कार्यरत असलेल्या ग्रामसेवकावर जीवघेणे हल्ले झाले. या हल्ल्यात पोलिसांनी कुठलीही शहानिशा न करता ग्रामसेवकावरच खोटे गुन्हे दाखल केले असे सांगण्यात येत आहे. ग्रामसेवक व यांच्यावरील खोटे व अन्यायकारक गुन्हे त्वरित मागे घ्यावे व संबंधित आरोपींना 4 दिवसात पोलिसांनी अटक करावी या मागणीचे निवेदन आज महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या वतीने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना देण्यात आले. मालेगाव येथील ग्रामसेवक कार्यालयीन कामकाज करीत असताना त्यांना लाथाबुक्यांनी मारहाण झाली. मात्र पोलिसांनी घटनेची कुठलीही शहानिशा न करता ग्रामसेवकावर खोटे गुन्हे दाखल केले. त्याचप्रमाणे ग्रामविकास अधिकारी गजानन गुलाबराव मोरे धनसळ तालुका पुसद हे थकीत वसुली भरणा करण्याची कारवाई करीत असताना त्यांना शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली. या प्रकरणात सुद्धा पुसद पोलीस स्टेशनला ग्रामविकास अधिकारी मोरे यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. अशीच घटना घाटंजी येथील ग्रामसेवक अरविंद मंचलवार यांच्यासोबत सुद्धा घडली आहे. हे घाटंजी येथील ग्रामपंचायत समितीत कार्यालयीन कामकाज करीत असताना मुक्ती येथील ग्रामस्थांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यांच्यावर सुद्धा पोलिसांनी कुठलीही शहानिशा न करता खोटे गुन्हे दाखल केले. त्यामुळे ग्रामसेवकांना काम करीत असताना सुरक्षा द्यावी, तसेच ग्रामसेवकावरचे दाखल केलेले खोटे गुन्हे त्वरित मागे घ्यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या वतीने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना करण्यात आली. मागण्या मान्य न झाल्यास संपूर्ण जिल्हा बंद करू असा इशारा यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या वतीने देण्यात आला आहे. विकास विभागांतर्गत ग्रामीण स्तरावर काम करताना ग्रामसेवक संवर्ग अतिशय असुरक्षित वातावरणामध्ये काम करत आहे. मागील सर या हप्त्यामध्ये मारेगाव पंचायत समिती, घाटंजी पंचायत समिती आणि पुसद पंचायत समिती येथे आमच्या निष्पाप ग्रामसेवकांवर ग्रामपंचायतच्या प्रीमायसेसमध्ये आणि ऑन ड्युटीवर कार्यरत असताना अन्यायकारक जीवघेणे हमले झालेले आहे. मारेगावच्या ग्रामसेवकांना तर अक्षरशः जमिनीवर आदळू मारलेलं आहे. सोबतच घाटंजीचे आमचे मंचलवार साहेब आहे त्यांच्यावर सुद्धा पंचायत समितीमध्ये हल्ला झालेला आहे. आणि सोबतच पंचायत समिती पुसद अंतर्गत धनसड ग्रामपंचायतला कार्यरत ग्रामविकास अधिकारी सन्माननीय जी मोरे साहेब यांना तर राष्ट्रीय महाराष्ट्र दिन या दिवशी 1 मेला झेंडावंदन करण्याच्या राष्ट्रीय कामाची पूर्तता करण्याच्या प्रयत्नात असताना तेथील जे आरोपी आहे 4 ते 5 आरोपी आहे त्यांनी अक्षरशः प्रीमायसेस ग्रामपंचायतच्या प्रांगणामध्ये प्रवेश करून धुडगूस घातला, ग्रामपंचायत झेंडावंदन बंद पाडण्याचा प्रयत्न केला आणि पर्यायानेच आमच्या राष्ट्रीय कर्तव्यामध्ये त्यांनी हस्तक्षेप केला. आणि सर आम्ही जेव्हा अशा प्रकारे आम्ही काम करतो आहे पुसद पंचायत समिती असो, घाटंजी असो, मारेगाव असो की इव्हन 16 तालुक्यामध्ये संपूर्ण जिल्हा परिषद अंतर्गत असो, काम करताना खूप त्रास होतो आहे, असुरक्षित आहे, मुळीच आम्हाला सुरक्षा नाही आहे आणि आम्ही पंचायतचा एक आत्मा आहो, ग्रामीण स्तरावर आम्ही मूलभूत सुविधा जनतेला पुरवत आहो आणि अशा परिस्थितीत शासनावरून आम्हाला अजिबात सुरक्षा नाही, कोणत्याही प्रकारची आमची दखल घेतली जात नाही. आमचा संवर्ग अतिशय वंचित आहे, शासन दरबारीसुद्धा वंचित आहे, पिछाडीवर आहे, कुठल्याही प्रकारे दखल घेतली जात नाही. आणि पर्यायानं सर या निमित्तानं आमच्या ग्रामसेवकावर जिल्हाभरामध्ये जे आंदोलन आणि हल्ले झालेले आहे आम्ही याचा जिल्हा संघटना आणि जिल्हा ग्रामसेवक संघ जाहीर निषेध व्यक्त करतो आहे. आणि जे आरोपीवर गुन्हे दाखल झालेले आहे याबद्दल तर आम्ही प्रशासनाचं स्वागत करतो आहे, परंतु आमच्या निष्पाप पीडित ग्रामसेवक बांधवाचा कोणत्याही प्रकारे चूक नसताना मारेगावातल्या ग्रामसेवक बांधवावर आमच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेला आहे. घाटंजीचा सुद्धा परत खोटा गुन्हा दाखल झालेला आहे आणि आमचे जी मोरे साहेब आहे पुसदचे त्यांच्यावर सुद्धा खोटा गुन्हा दाखल झालेला आहे. हे अतिशय खोटे आणि अन्यायकारक गुन्हे आहे. आणि सोबतच पोलीस प्रशासन जाते आहे, आरोपींच्या घरापर्यंत जाते आहे, त्यांचा शोध घेत आहे, आरोपी कुठेतरी गावातच लपून राहतो आहे, एक हास्यास्पद आहे आणि शोकांतिक आहे. आमची या निमित्तानं आज आम्ही शिवसेनांना भेटलेलो आहे, कलेक्टर सरांना भेटलेलो आहे आणि आता एस पी सरांना सुद्धा आम्ही मागणी करतो आहे की या निमित्तानं जे आरोपी आहे यांना कडक शासन व्हावं, यांच्यावर कठोर कारवाई व्हावी आणि जे आमच्या पीडित ग्रामसेवक बांधवावर अन्यायकारक आणि खोटे गुन्हे दाखल झालेले आहे हे त्वरित मागे घेण्यात यावे. अन्यथा आम्ही प्रशासनांना आता गंभीर एक इशारा दिलेला आहे आणि सूचना केलेली आहे आणि विनंतीसुद्धा केलेली आहे की या 3 दिवसामध्ये 4 दिवसामध्ये जर या आरोपींवर कडक कारवाई होऊन यांना जर अटक होत नसेल तर आम्ही संपूर्ण जिल्हा बंद करू. दोन्ही संघटना आम्ही एकत्र आलेलो आहोत, संघ आणि संघटना संपूर्ण जिल्हा बंद करू, गावच्या मूलभूत सुविधा थांबू, गावामध्ये आम्ही पाय ठेवू नये, आम्ही इथे आंदोलन छेडू करू द्या. ग्रामसेवकांचं या समाजामध्ये काय अस्तित्व आहे, प्रशासन दरबारामध्ये आमचा आम्ही ग्रामस्तरावरचा एक शेवटचा घटक आहोत. ग्रामपंचायत त्रिस्तरीय पंचायतराज पद्धतीमध्ये शेवटचं अभिकरण आहे आणि तेथील आम्ही एक्झिक्युटिव्ह शिव आहे, परंतु कोणत्या नियमाचं आम्हाला तिथं पालन केलं जात नाही. राजकारणाचं केवळ आणि केवळ बडी नुसता ग्रामसेवक होतो हे अन्यायकारक. VKB न्यूजसाठी यवतमाळवरून अजित महेंद्रे यांची रिपोर्ट. जनाब तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.